मुळात त्यांचा पक्षच जो काय त्यांनी गट स्थापन केला आहे तो राहील की नाही हे भाजपात विलीन होणार आहेत. मी सांगितलं आपल्याला, शिंदे गट, अजित पवार गट हे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षात विलीन होऊन कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला किती पदव्या लावून घेतल्या, पर महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची हिंमत नाही, लोक जोड्याने मारतील. हां, त्याच्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड मिळलं, उद्या अमेरिकेत गेले तिथे लावतील. जो बायडनच्या प्रचाराला जाऊ शकतात, फार महान नेते आहेत. इतके महान नेते या राज्यात निर्माण झाले नाहीत. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने असे अनेक नेते दुसऱ्या पक्षातून घेऊन निर्माण केले, पण हे तात्पुरतं आहे सगळं. आता एकनाथ शिंदे हे हिंदुहृदय सम्राट असतील, बरं का, तर त्यांनी हिंदुहृदय सम्राट म्हणून असं काय महान कार्य केलं आहे हे पाहावं लागेल आम्हाला सगळ्यांना. आम्ही इतके वर्ष बाळासाहेब ठाकरे सन्माननीय हिंदुहृदय सम्राट यांच्यावर काम केलं, त्यांचा संघर्ष पाहिला हिंदुत्वासाठी, त्यांनी कधी सत्तेसाठी तडजोडी केल्या नाही, बेमानी केली नाही. आता बेमानांना आणि गद्दारांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्याची नवीन परंपरा आहे, नव्या हिंदुत्वात सुरू झाली असेल तर हे पाहावं लागेल. अरे भारतीय जनता पक्षच हे करतं. भारतीय राजस्थानचा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय चाललं काय माहिती आहे? महाराष्ट्रात त्यांची का अवकाश आहे कोणाची? ते महाराष्ट्रात त्यांना कोणी विचारत नाही. हे राजस्थान वगैरे भागामध्ये जाऊन स्वतःची टिमकी वाजवत आहेत, खोके घेऊन गेले असतील प्रचाराला. बोला. देखिए महाराष्ट्राचे देखो महाराष्ट्रामध्ये जिसको पनौती समजा जाता है वो लोग बाहर जाकर प्रचार करते हिंदुत्व का, यहाँ कोई पूछता नहीं. हिंदुहृदय सम्राट इस देश में दो ही है, पहले वीर स्वतंत्र वीर सावरकर, ये पहले हिंदुहृदय सम्राट, और दूसरे हिंदुहृदय सम्राट बालासाहेब ठाकरे. न होगा ना पहले था. लोगों ने ये दोनों को ही माना है हिंदुहृदय सम्राट, क्योंकि उनका संघर्ष, उनका त्याग हिंदुत्व के बारे में बहुत बड़ा रहा, और पूरे समाज को जागृति लाने का काम ये दो नेताओं ने किया. कौन हारणार थे? पनौतिया म्हटलं ना, ये महाराष्ट्र से बहुत पनौती बाहर जा रहे आजकल. यहाँ से भी जाएंगे, वहाँ भी जाएंगे, बीजेपी पूरी डूब रही है. देखिए 2014 से इस देश को पनौती की पीड़ा शुरू हो गई है, ये किसी व्यक्ति के बारे में हम नहीं बोल रहे, और भारतीय जनता पक्ष ने ये दिल पर नहीं लेना चाहिए, बीजेपी ने. पनौती शब्द पूरे विश्व में और देश में इस्तेमाल किया जाता है, और ख़ास करके जो अपने आप को हिंदुत्ववादी समझते हैं उनको तो पनौती शब्द का इतना नफरत नहीं होनी चाहिए. अपने हिंदुत्व के कोश में पनौती शब्दों को बहुत महत्व है, आपको मालूम नहीं. आप नेपाल में जाइए, आप बनारस में जाइए, आप समझ लीजिए पनौती का अर्थ क्या है, और बाद में ये सब FIR वगैरह लॉन्च करने का काम कर लीजिए. इस देश को 2014 से पनौती लगी है, वो 2024 में पनौती ख़त्म हो जाएगी. कभी 7.5 लगती है, उसके बाद पनौती लगती है, फिर छोटी पनौती लगती है, ये सब हिंदुत्व की संकल्पना है. ये हमारे हिंदुत्ववादी जो लोग बैठे हैं, अपने आप को हिंदुत्ववादी मानते हैं, उसने पनौती का एक विश्लेषण और अभ्यास करना चाहिए. गेल्या 4 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 2 कॅप्टनसह 4 जवानांना बलिदान करावं लागलं, आणि ह्याच्यावरती ना प्रधानमंत्र्यांकडून, ना गृहमंत्र्याकडून, ना संरक्षण मंत्र्याकडून साधी संवेदना व्यक्त केली. संपूर्ण केंद्र सरकार 5 राज्यांमध्ये
निवडणुका लढवण्यात दंग आहे. त्यांना काँग्रेसला राजकीय विरोधकांना उखडून फेकायचं आहे. त्यांना काँग्रेस मुक्त भारत करायचा होता, तो काय झाला नाही. त्यांना शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायचा होता, तो काही झालं नाही. खरं म्हणजे काश्मीर खोऱ्यातून दहशतवाद मुक्त काश्मीर ही आमची संकल्पना होती. पण काश्मीरमध्ये दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया संपलेल्या नाहीत. आजही एक दिवसाआड आमच्या जवानांच्या हत्या होत आहेत. कुठे आज प्रधानमंत्री, कुठे आज 56 इंचाची छाती, कुठे आज गृहमंत्री? हां, पाठवा तिथे ईडी आणि CBI काश्मीरला. शेवटी जवानच मरत आहेत ना. काय तुमची भूमिका काय होती? काश्मीरी पंडित त्यांची आम्ही घरवापसी करू. नोटबंदी का केली? तर काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद नष्ट होईल. हां, अतिरेक्यांना जे आर्थिक पाठबळ मिळत आहे ते कमी होईल. म्हणून तुम्ही 1000च्या 2000च्या नोटा बंद केल्यात. पण आजही रोज कॅप्टन, कर्नल, मेजर, जवान, पोलीस दलातले, सुरक्षा दलाचे लोक काश्मीरमध्ये हत्या होत आहेत. 4 दिन में 2 कॅप्टन और उनके साथ और 4 जवान हाँ शहीद हो गए. लेकिन मैंने नहीं सुना कि किसी जो 5 राज्यों में प्रचार चल रहा है प्रधानमंत्री की लीडरशिप में, गृहमंत्री या हमारे रक्षा मंत्री, किसी ने संवेदना जाहिर की है. आपकी क्या भूमिका थी? आप 5 राज्यों के प्रचार सभा में आज भी कांग्रेस मुक्त भारत की घोषणा करते हो, महाराष्ट्र में शिवसेना मुक्त महाराष्ट्र बनाना चाहते हो, लेकिन कश्मीर में आतंकवाद मुक्त कश्मीर आप कब बनाओगे? आतंकवाद मुक्ति ये कश्मीर की सबसे ज़्यादा ज़रूरत है ना. आप कांग्रेस मुक्त करेंगे किसी राज्यों में, शिवसेना मुक्त करेंगे. देखिए कश्मीरी पंडित घर वापसी क्या हो गया, आज भी वो दहशत की छाया में जी रहे हैं, अपने घर नहीं गए वापस. लेकिन उस बारे में ना BJP बोल रही है ना मोदी जी बोल रहे हैं. एक दिन आप हमारे जवानों की हत्याएं वहाँ हो रही है. पुलवामा का जो 40 जवान उनको जो हत्या हो गई, शहीद हो गए, उस बारे में आज भी संशय है. कोई उस बारे में बोल नहीं सकता कि क्या हो गया, क्या हुआ है. तो ऐसे हमारे पनौती सरकारें देश में चल रही है. छोड़ दीजिए, सुप्रिया सुले जी हो, माननीय शरद पवार साहब हो, माननीय उद्धव ठाकरे साहब हो, हम सभी का यही कहना है कि दिल्ली में जो बैठे हैं वो महाराष्ट्र का महत्व, छत्रपति शिवाजी महाराज का महत्व, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का महत्व और एक राज्य, बड़ा राज्य महाराष्ट्र है, उनका महत्व कम करना चाहते, कमजोर करना चाहते हैं. ये सच है. चलिए, ABP माझा उघडा डोळे बघा नीट.